आणि निवडणुकीच्या निकालानंतर नागपूरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामधला वाद आता समोर आलाय रामटेक मतदारसंघात भाजपमुळेच शिवसेनेच्या उमेदवाराला पाच लाख तेहतीस हजार मतं मिळाली तर पाच लाख तेहतीस हजार मतं कुणाच्या जोरावर मिळवली याचं आत्मचिंतन करावं असे खडे बोल भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहोळे यांनी शिवसेनेला सुनावल्यात कृपाल तुमाने दोन वेळेला भाजपच्या मतांवरतीच खासदार झालेले होते दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहडे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी आपल्यासोबत नागपूर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष सुधाकर कोहडे आहेत सुधाकरजी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा पराभव झाला आणि त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर आरोप तर केले आता शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणतात की भाजपच्या संघटनेने म्हणावी तशी साथ रामटेकमध्ये शिवसेनेला दिली नाही शिवसेनेने ज्या दिवशी उमेदवार डिक्लेअर केला त्या दिवशीपासून आमचा भाजपचा कार्यकर्ता भाजपचे नेते पायाला भिंगरी बांधल्यासारखं सातत्याने सत्तावीस अठ्ठावीस दिवस सातत्याने फिरले आणि प्रचंड मेहनत घेतली म्हणूनच शिवसेनेच्या उमेदवाराला पाच लाख तेहत्तीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात मतं मिळाली आता शिवसेनेने असा आरोप करावा तर त्यांनी आत्मचिंतन करावं की मग हे कुठली मतं आहे ज्यांचा जिल्ह्यात एकही सरपंचसुद्धा निवडून ना आलेला नाही मला त्यांचा उपहास करायचा नाही पण आपलं बळ किती आहे भाजपचं बळ किती आहे याचं आत्मचिंतन करावं रामटेकची जागा भाजपनेच लढवायला हवी होती आज मागे वळून पाहताना तसंच वाटतं असे आमची मागणी होती परंतु एकदा हे सगळे विषय झाले निवडणुका झाल्या त्याचे रिझल्ट आले मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा विक्रम करत या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आता ह्या सर्व विषयाचा विषय संपला आता तर आम्हाला विधानसभेला पुढे जायचं आहे हातात हात घालून पुढे जायचं आहे एकमेकांचे गैरसमज सगळे संपवून आम्हाला पुढली तयारी करायची आहे त्याच्यामुळे आता हे सगळे विषय सर्वांनी माझ्या सकाट मी सर्व आमच्या पदाधिकारी सर्व पदा सेनेच्या पदाधिकाऱ्या सेने पदा विनंती करतो कारण आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला अद्दल घडलेली आहे आपल्याला अजून मा विधानसभा जिंकायची आहे आपल्याला विधानसभेमध्ये महायुतीचा झेंडा फडकवायचाच आहे त्यामुळे आता हे सगळे प्रश्न संपले कॅमेरामॅन व्यंकटेश सह रजत वशिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट